आकाशाच्या डोळ्यामध्ये सुद्धा असणार. मग अशी परिस्थिती का व्हावी? काळ्या मातीची सेवा करणारा हा शेतकरी, हा अन्नदाता असणारा शेतकरी, त्या अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याची ती भगिनी, तिला वैधव्य यावं, तिला दोन मुलं. एक गोष्ट म्हणावं लागते की त्या भावाने जरी आत्महत्या केली असेल तरी त्या भगिनीने मात्र संघर्षासाठी ती आमची माऊली अजूनही सक्षम, अजूनही सक्षम. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आत्महत्या झाल्या. थोड्या विदर्भामधल्या आत्महत्या आणि नाशिक जिल्ह्यामधल्या आत्महत्या यामध्ये फरक आहे. तिथे कोरडवाहू शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. त्याचं उत्पादन शून्यावर आलेलं होतं. त्याच्या घरामध्ये आता कोणता प्रसंग कसा करावा, मुलाला कसं शिक्षण द्यावं हा प्रश्न होता. नाशिक जिल्ह्यामधल्या आत्महत्येचा जो मी अभ्यास केला त्यामध्ये उत्पादन खर्च त्याचा जास्त झाला होता, त्याचं इन्व्हेस्टमेंट जास्त झालं होतं, त्याचे शेड नेट मध्ये पॉलिहाऊस मध्ये पैसे जास्त गुंतले होते, द्राक्ष बागामध्ये पैसे जास्त गुंतले होते. आणि जेव्हा ते अपेक्षित उत्पन्न त्याला होत नाही तेव्हा मग तो कोंडमडून जातो आणि त्या प्रकारातून निफाड वगैरेच्या काही आत्महत्याचा जो मी अभ्यास केला. आणि म्हणून मला जे मनोगत व्यक्त केलं शेळकेजींनी, सद्भाऊंनी जे मनोगत व्यक्त केलं त्या मनोगताच्या दृष्टीने जायचंय की शेतकऱ्याचं उत्पादन जेवढं महत्वाचं आहे न्यूट्रिशनच्या दृष्टीने त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे शेतकऱ्याचं उत्पन्न. कारण भारतामधल्या शेतकऱ्यांनी स्वतःची कसोटी, कौशल्य, मेहनत सगळं लावून ज्या भारतामध्ये बाहेरून अन्नधान्य आणावं लागत होतं त्या भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवलंय. आपण सगळ्या समाजाने शेतकऱ्यांचं खरोखर आभार मानलं पाहिजे आणि अभिनंदन केलं पाहिजे. परंतु जेवढं उत्पादन वाढवलं त्या प्रमाणात उत्पन्न मात्र वाढलं नाही, उत्पन्न मात्र वाढलं नाही. नोकरी करणाऱ्या माणसाचा चौथा वेतन आयोग झाला, पाचवा झाला, सहावा झाला, आता सातवा पण लागला, बरोबर लागला, पण शेतकऱ्याचा नाही लागला. खरी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्या प्रमाणात जेव्हा उत्पन्न वाढत नाही, सर्व्हिस सेक्टर मधल्या माणसाचं उत्पन्न वाढतं, नोकरी करणाऱ्या माणसाचं उत्पन्न वाढतं, इंडस्ट्रीयल ग्रोथ वाढते, परंतु ऍग्रीकल्चर ग्रोथ रेट वाढत नाही, त्यावेळेला जी दरी निर्माण जाते आणि त्याला शेवटी पैसा असला तर बरेच वेळा सन्मान मिळतो, पैसा नसला पाठ्य माणसाला नाही विचारत कोण किती जरी म्हटलं तरी. आणि त्याच्यामुळं जेव्हा त्याचा सन्मान कमी होतो तेव्हा त्याला आपोआपच तो डिप्रेशन मध्ये जातो, मानसिक उदासीमध्ये. मला एक गोष्ट निक्षून आपल्याला सांगायची की पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधानांनी नरेंद्रजी मोदींनी शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा विचार केला. फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन तर वाढेलच, आम्ही सर्व मदत करू, पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट झालं आणि आपली जी आता प्रोसेस आहे ती प्रोसेस शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी नाहीये. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. ते उत्पन्न वाढल्यानंतर त्याला आर्थिक दृष्ट्या स्थैर्य मिळेल, आर्थिक दृष्ट्या त्याला आपण सन्मान मिळेल. ही महत्वाची गोष्ट आहे. मी लहानपणापासून ग्रामीण भागामध्ये राहत होतो. आमच्या आजोबाजवळ तर आता मी